नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर सादर करणार आहे काही महिलांचे उखाणे की जे महिला आपल्या नवऱ्याचं नाव उखाण्यात घेता, पण हे जरा उखाणे थोडीशी वेगळी आहे. एके ठिकाणी रामरावांकडे बारशाचा कार्यक्रम असतो, तिथं महिला जमलेल्या असतात, तरुण मुलीही जमल्या असतात, म्हातारी जमलेल्या असतात, आणि मग ते एक एक नावं घेतात आपल्या नवऱ्याची. त्यामुळे एक पहिली महिला असते, थोडी इंग्रजी शिकलेली असते, तर ती कशी नाव घेते ऐका. ती म्हणते, वन बॉटल टू ग्लास, वन बॉटल टू ग्लास, माय हजबंड इज थर्ड क्लास, माय हजबंड इज थर्ड क्लास. त्यानंतर दुसरी एक थोडीशी तरुण अशी महिला येते आणि ती म्हणते, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर, मी त्यांचं नाव घेते पण मी आहे दुसऱ्याची लवर, मी त्यांचं नाव घेते पण मी आहे त्या दुसऱ्याची लवर. त्यानंतर एक थोडीशी वयस्कर महिला येते, ती नाव घेते, गुलाबाची फुले मधोमध पिवळी, गुलाबाची फुले मधोमध पिवळी, त्यांचं नाव घेते सांभाळत डॉटाची कवळी, त्यांचे नाव घेते सांभाळत डॉटाची कवळी. त्यानंतर एक मुलगी असते, थोडीशी अविवाहित मुलगी असते, लहान मुलगी असते, ती म्हणते, अचकन बाटली टचकन फुटली, अचकन बाटली टचकन फुटली, माझं नाव घेताना लाजणी वाटली, माझं नाव घेताना लाजणी वाटली. त्याच्यानंतर एक तरुणी असते, ती नाव घेते की जिचं लग्न झालेलं असतं, ती कशी नाव घेते बघा. ती म्हणते, हा माझा भाऊ तो माझा भाऊ सगळेच माझे भाऊ, हा माझा भाऊ तो माझा भाऊ सगळेच माझा भाऊ, माझं लग्न झालं नाही तर नाव कुणाचं घेऊ, माझं लग्न झालं नाही तर नाव कुणाचं घेऊ. त्याच्यानंतर शेवटी एक आजीबाई येते, आजीबाई म्हणते, परीनं थांबा गं मला बी नाव घेऊ द्या, थांबा थांबा मला बी नाव घेऊ द्या. आजीबाई म्हणा 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 ते सगळं म्हणतात. मग आजीबाई नाव घेते, पाणी भरायला गेले होते विहिरीवरती, बादली पडली खालती, पाणी भरायला गेले होते विहिरीवरती, बादली पडली खालती, ते गेले वरती आणि मी राहिले खालती, ते गेले वरती आणि मी राहिले खालती, आणि धन्यवाद.